सगळ्यात प्रथम म्हणजे मराठी माणसांनी बनवलेला हा मराठी चित्रपट आज दीपावलीच्या शुभ मुहूर्तावरती लोकांच्या भेटीला येत आहे आणि फक्त एक नाही तर 5 वेगवेगळ्या भाषांमध्ये येत आहे आणि या गोष्टीचा प्रचंड अभिमान आहे. सगळ्यात आधी म्हणजे मराठी माणसांनी बनवलेला हा मराठी चित्रपट आणि छत्रपती शिवाजी महाराजांवरती वीर योद्धा बाजीप्रभू देशपांडे यांच्यावरती बनवलेला चित्रपट लोकांच्या भेटीला येत आहे फक्त मराठीत नाही तर 5 वेगवेगळ्या भाषांमध्ये. खूप अभिमान आहे या गोष्टीचा आणि या इतक्या मोठ्या कॅनव्हासवरती होणाऱ्या हर हर महादेवचा मी एक छोटासा भाग आहे याचा खरंच खूप आनंद होत आहे. येस, त्या सगळ्या स्टारकास्टमध्ये मी पण आहे पण पण छान वाटलं. एकतर सगळ्यात आधी म्हणजे शरद असो जो एक पॅन इंडिया स्टार आहे, सुबोध भावे माझा अत्यंत लाडका नट, सायली मी आणि अनेक दिग्गज कलाकार या या चित्रपटात आहेत. पण त्याहून जास्त मला असं वाटतं की या चित्रपटाचा जो या चित्रपटाचं जे म्हणणं आहे, एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि वीर योद्धा बाजीप्रभू देशपांडे यांच्यातलं नातं आणि ते कसं फुललं हे आपण या स्क्रीनवरती पाहणार आहोत हर हर महादेवच्या निमित्ताने. येस, कुठलीही ऐतिहासिक भूमिका जेव्हा आपण साकारतो तेव्हा ते खूप जबाबदारीचं काम असतं असं मला वाटतं. कारण नाही म्हटलं तरी ना हे काही आपल्या आपल्या मनातलं मनातली भूमिका नसते किंवा आपण थोडासा होमवर्क केला की तशी भूमिका नसते. ही भूमिका ऑलरेडी ह्या होत्या आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर इतिहास लिहिला गेला आणि त्याच्यानंतर खूप वाचलं गेलं, खूप लिहिलं गेलं, खूप पाहिलं गेलं त्यांच्यावर. सो अभिजित देशपांडे जे माझे दिग्दर्शक आहेत ते जवळपास 7 वर्ष या स्क्रिप्टवरती काम करत होते तर प्रत्येक भूमिका त्यांनी लिटरली बसून लिहिली आहे. त्याचे काय त्या भूमिकेचे काय अंग असतील आणि काय रंग असतील हे सगळं त्यांनी आधीच इतकं सगळं त्याच्यावर अभ्यास करून ठेवला होता. त्याच्यानंतर नचिकेत बर्वे सारखे आमचे जे कॉस्ट्युम डिझायनर होते त्यांनी फार सुंदर कॉस्ट्युम्स केले. सो मला असं वाटतं त्यांनी एक ढाचा बनवला होता आणि अभिजित मला म्हणाले की आता ह्याच्या तुला फक्त प्राण फुकायचे आहेत अमृता, ते तुझं काम आहे आणि तेच मी केलं. त्यांनी मला एक छोटंसं ब्रीफिंग असं दिलं होतं की तेव्हाच्या ज्या महिला होत्या अमृता तेव्हा त्या खूप बोलायच्या नाहीत पण त्यांच्या नजरेतनं त्यांना सगळं यु नो सगळं व्यक्त होता येत होतं. तर तसं आपल्याला काहीतरी वर्क करायचं आहे आणि त्या अनुषंगाने तुम्ही बघाल तर माझे फिल्ममधले खूप कमी डायलॉग्स आहेत पण त्यांची नजरानजर जी आहे बाजीप्रभू देशपांडेंची आणि सोनाबाईंची ही फारच उत्तम आहे, फारच. शरदला जेव्हा मी बाजीप्रभू देशपांडे म्हणून पाहिलं तेव्हा मी खूप थक्क झाले कारण त्याचा लुकच इतका कडक होता आणि तो इतका जबरदस्त दिसत होता आणि ते स्क्रीनवरती तुम्ही पाहालच नट तर तो उत्तमच आहे आणि खूप कमालीचं त्यांनी काम केलं आहे. आणि तसा तो खूप बदमाश आहे, डॅम्बिस आहे तो म्हणजे कट झालं की तो खूप मस्ती करायचा. पण मला असं वाटतं जितकी मेहनत शरदनी या चित्रपटासाठी केली आहे मला नाही वाटत कुठल्याही अभिनेत्याने दुसऱ्या कुठल्या चित्रपटासाठी केली असेल. सोनाबाईच्या कॅरेक्टरनी अमृताला हे शिकवलं की काहीही न बोलता सुद्धा खूप बोलून जायचं असतं आणि ते काम तुमची नजर करतं. थँक्यू.